Good morning students. Today we are learning chapter number 3, Diversity in Living Things and Their Classification. The geographical conditions at different places on the earth are very different. We find that living things exist in all these diverse conditions. When we live in a certain place, we adjust to the conditions there. Various types of living things have survived because of their ability to adjust themselves to the conditions in their surroundings. पृथ्वीवर ठिकठिकाणी असणारी भौगोलिक परिस्थिती खूप वेगवेगळी आहे. आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणच्या परिस्थितीशी आपण जुळवून घेत असतो. परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता सजीवांमध्ये आहे, म्हणूनच सजीवांचे अस्तित्व टिकून आहे. डायव्हर्सिटी इन प्लांट्स. व्हेरियस टाईप्स ऑफ प्लांट्स आर फाउंड इन मेनी प्लेसेस अराउंड अस. सम प्लांट्स लाईक ग्रास आर शॉर्ट वाईल अदर्स आर टॉल अँड हॅव अ कॅनोपी. सम प्लांट्स ग्रो अंडर वॉटर वाईल सम अदर्स फ्लोट ऑन वॉटर. वी फाईंड दॅट सम प्लांट्स ग्रो इवन इन डिझर्ट्स. वी फाईंड दॅट there is a lot of variety in the same type of plant. For example, there are different varieties of rice or wheat, different types of roses and mangoes of different flavors. Some plants grow even without stems, leaves or roots. These are very different from ordinary plants. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आढळतात. काही वनस्पती गवतासारख्या असतात तर काही वनस्पती उंच डेरेदार असतात. काही पाण्यावर तरंगताना दिसतात तर काही वाळवंटामध्ये सुद्धा वाढताना दिसतात. एकाच प्रकारच्या वनस्पतीमध्ये सुद्धा विविधता आढळून येते. विविध प्रकारचे गहू, विविध प्रकारचे तांदूळ, विविध प्रकारचे गुलाबाचे फुलं, वेगवेगळ्या चवीचे आंबे, म्हणजेच वनस्पतींमध्ये सुद्धा विविधता दिसून येते. प्लांट्स मेक देअर ओन फूड इन सनलाईट. सच प्लांट्स आर कॉल्ड ऑटोट्रॉफिक प्लांट्स. फॉर एक्झाम्पल, द हिबिस्कस, पोमेग्रेनाइट, पेरिविंकल एक्सेट्रा. सम प्लांट्स लाईक फंगसेस, लॉरेंथस, डॉडर यूज अदर प्लांट्स फॉर फूड अँड are said to be heterotrophic. Plants like the pitcher plant even consume insects. They are insectivorous. काही वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, म्हणून त्यांना ऑटोट्रॉफिक प्लांट्स म्हणतात. तर काही वनस्पती अन्नासाठी दुसऱ्या वनस्पतींवर अवलंबून असतात, म्हणून त्यांना हेटरोट्रॉफिक म्हणतात. तर काही वनस्पती इन्सेक्ट्स खातात, त्यांना इन्सेक्टिव्होरस असे म्हणतात. द स्ट्रक्चर ऑफ अ प्लांट. प्लांट स्ट्रक्चर कॅन जनरली बी डिवायडेड इन टू टू पार्ट्स. द स्टेम विच ग्रोज अबोव द ग्राउंड अँड द रूट विच ग्रोज बिलो द ग्राउंड सर्फेस. द रूट, स्टेम अँड लिव्ज आर द मेन पार्ट्स ऑफ प्लांट्स. फ्रॉम टाईम टू टाईम प्लांट्स बियर फ्लॉवर्स फॉर रिप्रोडक्शन. फ्लॉवर्स आर ट्रान्सफॉर्म इन टू फ्रूट्स. फ्रूट्स हॅव सीड्स. सीड्स गिव राईज टू न्यू प्लांट्स. फर्स्ट वन, द फ्लॉवर. धिस इज द मोस्ट अट्रॅक्टिव्ह पार्ट ऑफ अ प्लांट. इट इज कनेक्टेड टू द स्टेम बाय अ स्टॉक विच मे बी लाँग ऑर शॉर्ट. A flower has a typical color and shape. The flower is an important means of reproduction. वनस्पतीचा सर्वात आकर्षक भाग म्हणजे फूल होय. फूल हे पुनरुत्पादनाचे महत्त्वाचे साधन आहे. The leaf. Leaf म्हणजेच पान. The leaf is a flat. It plays an important role in the production of food. Leaves are mainly of two types, simple
एंड कंपाउंड लीव्स. पान हे अन्न निर्मितीचे महत्त्वाचे काम करते. नेक्स्ट पार्ट द फ्रूट. फ्रूट म्हणजेच फळ. फ्रूट्स हॅव डिफरंट शेप्स. फ्रूट्स कंटेन वन ऑर मोर सीड्स. द पॉड्स ऑफ बीन्स अँड पीज आर ॲक्च्युली फ्रूट्स. घेवडा वाटाणा या शेंगासुद्धा फळेच आहेत. नेक्स्ट पार्ट द स्टेम. द हाईट शेप अँड साईज ऑफ अ प्लांट डिपेंड्स अपॉन द स्टेम. द स्टेम कॅरीज आउट द फंक्शन्स ऑफ प्रोडक्शन कंडक्शन अँड स्टोरेज ऑफ फूड. इन सम प्लांट्स इट हॅज द फंक्शन ऑफ रिप्रोडक्शन. इट गिव्ज सपोर्ट टू अदर पार्ट्स ऑफ द प्लांट. स्टेम हे अन्न निर्मिती अन्नवहन अन्नसाठा व काही वनस्पतींमध्ये रिप्रोडक्शनचे काम करते. तसेच वनस्पतीच्या इतर भागांना सपोर्ट देखील देत असते. नेक्स्ट पार्ट द रूट. रूट्स होल्ड द सॉइल फर्मली अँड अँकर द प्लांट. द मेन फंक्शन्स ऑफ द रूट आर टू ॲब्सॉर्ब अँड ट्रान्सपोर्ट वॉटर अँड न्यूट्रियंट्स फ्रॉम द सॉइल. द रूट्स ऑफ द कॅरेट अँड रॅडिश अल्सो स्टोअर फूड. देअर आर टू टाईप्स ऑफ रूट्स, टॅपरूट अँड फायब्रस रूट. मूळ मातीला घट्ट धरून ठेवते, वनस्पतीला आधार देते, जमिनीतील पाण्याचे व पोषक तत्वाचे शोषण व वहन करते. मुळाचे दोन प्रकार आहेत, टॅपरूट आणि फायबरस रूट. गाजर मुळा यामध्ये मूळ अन्नसाठा करण्याचे कार्य करते. इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड धीस टॉपिक.